पुणे नाशिक अहमदनगर संगमनेर कोपरगाव शिर्डी राहता आणि लोणी परिसरामधून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारा आणि मागील चार वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपी राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण घिसाडी याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अहमदनगर शाखेला यश आलं आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे सहायक फौजदार राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार संजय खंडागळे पोलीस कॉन्स्टेबल बाप्पू फोलाने पोलीस नाईक भीमराज खरसे पोलीस नाईक देवेंद्र शेलार आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांच्या पथकाला श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर येथे एक फरार आरोपी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं श्रीरामपूर परिसरामध्ये जाऊन मिळालेल्या माहितीवरून आरोपीचे ठाव ठिकाणाबाबत शोध घेऊन आरोपी राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण उर्फ घिसाळी वैवर्ष सव्वीस राहणार बेलापूर तालुका सरमपूर या शिथाफीनं ताब्यात घेऊन लोणी पोलीस स्टेशन येथे हजर केलंय लोणी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल आहे पोलीस तपासामध्ये सरईत गुन्हेगारांना केलेल्या गुन्ह्याचा आकडा वाढू शकतो अजून मोठमोठे गुन्हे देखील उघडकीस होण्याची शक्यता पोलिसांच्या वतीनं वर्तवण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एस मीडिया अहमदनगर